सदा सरवणकर दादर माहीम मधून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरे विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत। तर सदा सरवणकर माहीम मधून उमेदवार अर्ज भरण्यासाठी ते आता ठाम आहेत। निवडणूक लढवण्यावर ते आपले ठापण ठाम असल्याचा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि माहीम मधून आता सदा सरवणकर हे अमित ठाकरे विरोधात निवडणूक लढवणार आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांनी। दादर माहीमचे आमदार सदा सरवणकर आपल्यासोबत आहेत। मनसेनं लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात आता सदा सरवणकर यांचा बळी घेतला जातोय का? बिलकुल नाही। शेवटी निवडणूक ही मतदारांच्या अपेक्षांवरती अवलंबून असते। इथल्या प्रत्येक मतदाराला असं वाटतं की आपल्याला सहज भेटणारा, विकासाचा दृष्टिकोन ठेवणारा असा आपल्यातला एक उमेदवार असावा आणि आमदार असावा, आणि त्या दृष्टीने मतदारांचा निश्चय आहे की आपल्याला उभं राहायला पाहिजे आणि निवडून यायला पाहिजे। का चर्चा अशा वारंवार येतात की सदा सरवणकर माघार घेणार, अमित ठाकरेंसाठी पाठिंबा देणार? हे आपण प्रसार माध्यमातून जास्त ऐकतोय, माझ्या तोंडून कधी नाही, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांकडनं असं कधी ऐकायला आपल्याला मिळणार आहे। आमचा निश्चय पक्का आहे की आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि दादर माहीम प्रभादेवीचा आमदार म्हणून या विधानसभेत जायचं आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत। मला असं वाटतं ही लोकभावना आहे आज जी आहे ती, आणि म्हणून मला ते लोकांखातर आणि आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही लढावी लागेल। तुमच्याकडून म्हटलं जात नसलं तरी महायुतीचे दुसरे नेते आशिष शेलार यांनी मात्र या चर्चेला तोंड फोडलेलं दिसून येतं की या संदर्भातली चर्चा करू असं म्हटलं जातं, तर आशिष शेलार काय असं म्हणतात? मग नाही, चर्चा करू याचा अर्थ तसा निर्णय कुठलाच झाला नाही हे तर खरं आहे, आणि त्यामुळे चर्चेला स्वातंत्र्य आहे, चर्चा करू शकतात। म्हणजे शेवटी निर्धार इथल्या मतदारांचा आहे आणि आपले जे पदाधिकारी आहेत, शाखाप्रमुख कार्यकर्ते आहेत, यांचा आहे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्यामुळे मला असं काही वाटत नाही की या दृष्टीने काही, आणि माझ्याशी तर कोणीच बोललेलं नाही, मुख्यमंत्री काही बोलले नाहीत या संदर्भात तुम्हाला काहीच? मुख्यमंत्र्यांनी ए बी फॉर्म दिला, निवडणुकीसाठी आवश्यक असलेलं साहित्य दिलं, यानंतर त्यांनी काय बोलायला हवं आपल्यासाठी? जर मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, राज ठाकरे यांनी विनंती केली, तर थांबणार आहात? या ठिकाणी माझ्या थांबण्याचा प्रश्न नाही, इथला मतदार काय बोलतो हे आवश्यक आहे। दुसरं, आमचे जे पदाधिकारी आहेत यांच्या भावना काय आहेत त्या आपल्या लक्षात येईल। इथे शिवसेना हे पक्ष, शिवसेना प्रमुखांचे विचार हे आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत, आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की हे सगळं विचार सोडून मला कोणीतरी अशा प्रकारचा आग्रह करेल की आपण थांबावं म्हणून। तुम्ही लढण्यावर पूर्णपणे ठाम आहात? लढण्यावर ठाम आहे। उद्या 10 वाजता या ठिकाणावरनं आम्ही निघू आणि डी सीला जे आपलं सभागृह आहे तिथे फॉर्म भरणार आहोत। अर्ज भरल्यानंतर परत माघार घेण्याची काही शक्यता वाटते? नाही ना, कशासाठी घ्यावी? शेवटी लोकभावना काय, मतदारांची भावना काय, आमच्या पदाधिकाऱ्यांची भावना काय, ही प्रत्येक उमेदवार स्वतःसाठी लढतो असं नाही, तो आपल्या मतदारसंघासाठी अनेक कामं अपुरी आहेत, अनेक कामांची आम्ही सुरुवाती केलेले आहेत, ह्या मतदारांना काय उत्तर देणार आपण? त्यामुळे लढलं पाहिजेच आणि जिंकूनही आलं पाहिजे। कुठेतरी तुम्ही थांबण्यासंदर्भात थोडा बहुत दबाव येतो आहे? हा दबावाचा आहे, दबाव आहे, दबाव मातब्बर लोकं ज्यावेळेला समोर असतात त्यावेळेला दबाव असतात, पण शेवटी मला हित बघायचं आहे आमच्या मतदारांचं। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।